नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये अंदाज व्यक्त करणार आहे मेघगर्जनेसह कर विधानच्या कडकटाऱ्यासह जोरदार पावसाचं वातावरण अजूनही भारतामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या खास करून गुजरात आणि मुंबईपर्यंतच्या किनारपट्टी भागात एक चक्रागार निर्माण झाली असल्यामुळे या भागात पावसाचं वातावरण अजूनही कायम आहेच हवामानात कमी दाब आल्यामुळे अजून बऱ्याच राज्यांमध्ये पावसाचं वातावरण कायम आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये अजूनही अडथळा कायम राहणार आहे त्यामुळे मान मान्सूनचा परतीचा प्रवास धीम्या गतीने होईल की मान्सूनचा परतीचा प्रवासा संदर्भातला जो मॅप हवामान खात्याने जाहीर केलेला आहे यामध्ये सुरुवातीला वीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे जवळपास नऊ दिवस मान्सून एकाच ठिकाणी राहिला त्यानंतर एकोणतीस ते दोन ऑक्टोबर या काळातही मान्सून एकाच ठिकाणी थांबला म्हणजे केवळ तीन टप्प्याचा परतीचा प्रवास मान्सूनचा झाला आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तीन तारखेपासून सात तारखेपर्यंत तो एकाच ठिकाणी स्थिरावलेला आहे आजही या भागात पाऊस असल्यामुळे याची फारशी प्रगती होण्याची शक्यता नाही आपण एक्स्टेंडेड फॉरकास्ट या, एक या मॉडेलवर मुद्दाम लक्ष टाकूयात कारण सर्वांच्या मनामध्ये ह्या पावसाचं वातावरण कधी जाईल मान्सून कधी संपेल या संदर्भातले प्रश्न आहेत त्यावर आपण पुन्हा एकदा बघूयात सध्या तेरा तारखेपर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास भारतातून होणार नाही कारण या कालावधीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि पावसाचं वातावरण कायम राहण्याचं लक्षण आहे चौदा तारखेपासून वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आहे त्यामुळे या ठिकाणीसुद्धा मान्सूनचा परतीचा प्रवास फार धीम्या गतीने होईल मात्र आपण बघतो की एकवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास वेगवान पद्धतीने होईल केवळ दक्षिणी पट्ट्यामध्ये महाराष्ट्राच्या हलक्या पावसाची ढगाळ परिस्थिती आणि शक्यता राहील मात्र अठ्ठावीस तारखेपासून तीन नोव्हेंबरपर्यंत केवळ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती राहील उर्वरित महाराष्ट्रातील संपूर्ण मान्सून संपलेला असेल आणि भारतातील मान्सून देखील अठ्ठावीस तारखेपर्यंतच संपणार आहे जी एफ एस मॉडेलनुसार आठ तारखेची परिस्थिती आपण म्हणजे आजची परिस्थिती बघितली तर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण दक्षिण कोकणातलं पावसाचं प्रमाण कमी होणार आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचं वातावरण आज राहील मात्र नऊ तारखेला पुन्हा एकदा पावसाच्या परिस्थितीत बदल होत असून महाराष्ट्रामध्ये गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर या विभागात नऊ तारखेला पावसाचा प्रभाव राहणार आहे एकूणच विदर्भात पावसाची परिस्थिती कायम राहील शिवाय नांदेड धा लातूर धाराशिव बीड या विभागातही पावसात जोर राहणार आहे सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिणी भागातसुद्धा नऊ तारखेला पावसात जोर कायम राहणार आहे उत्तर महाराष्ट्रातील पाऊस थोडा कमी होईल बघतो की पावसाचं प्रमाण दहा तारखेलाही वाढणार आहे म्हणजे आपण बघतो की अहमदनगर बीड या ठिकाणी मुसळधार पाऊस असणार आहे धाराशिव लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव दहा तारखेला मोठ्या प्रमाणात असणार आहे तारखेला बघतो अकरा तारखेला नियमित वातावरणापेक्षाही पावसाचं प्रमाण अधिक वाढणार आहे आपण बघतो बारा तारखेलासुद्धा पावसाचा कुठल्याही प्रकारची विश्रांती नाही पुन्हा आपण बघतो तर अहमदनगर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला जळगाव या जिल्ह्यात मोठ्या पावसाचं वातावरण राहणार आहे तेरा तारखेला देखील बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे चौदा तारखेला मात्र पावसाचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात होणार आहे हे या आपण यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे आनंदाची गोष्ट म्हणजे चौदा आणि पंधरा तारखेला मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू होणार आहे त्यानंतर सोळा तारखेला पुन्हा पावसाचं वातावरण महाराष्ट्रात वाढतं आहे म्हणजे ही चिंतेची बाब आता म्हणावी लागेल आणि सतरा तारखेला महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टीची परिस्थिती आहे उत्तर भारतातील समरू राज्यातून मान्सून माघार घेईल परंतु महाराष्ट्रातील अतिवृष्टी सतरा तारखेपर्यंत कायम आहे आपण बघतो की मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्णपणे थांबलेला आहे आणि तो चौदा तारखेपर्यंत थांबून राहणार आहे चौदा तारखेनंतर त्याचा परतीचा प्रवास देशातून सुरू होईल परंतु महाराष्ट्रात सतरा तारखेपर्यंत पाऊस कायम आहे चौदा तारखेला एक चक्राकार स्थिती अरबी समुद्रात तयार होणार आहे त्यामुळे संपूर्णपणे बाष्पयुक्त वारे हे या चक्राकार स्थितीकडे खेचले जातील आणि चौदा तारखेला थोडं पावसाचं प्रमाण कमी राहील परंतु ही चक्राकार स्थिती विरोध दिशेने जाणार आहे अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी चक्राकार स्थिती निर्माण होते आहे आणि त्यामुळे हे पावसाचं वातावरण चिंतेचा विषय बनण्याची शक्यता आहे आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो की ज्या ठिकाणी मान्सूने माघार घेतली आहे त्या ठिकाणी आज पाऊस पडतो आहे म्हणजे दिल्लीमधून मान्सूने माघार घेतली राजस्थान आणि गुजरातमधून माघार घेतली तरी त्या ठिकाणी पाऊस पडतो आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण झालेला आहे हा अडथळा जवळपास चौदा तारखेपर्यंत राहील असा अंदाज आहे आपण बघतो महाराष्ट्रासहित मध्य भा भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण आज आठ तारखेला कायम राहणार आहे आज देखील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण कायम आहे नऊ तारखेलाही भाग बदलात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे दहा तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण अनेक जिल्ह्यांमध्ये राहील विदर्भामध्ये पावसाचं वातावरण कायम राहणार आहे मराठवाड्यात विद मध्य महाराष्ट्रात आणि कोकण किनारपट्टीसहित पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण दहा तारखेला आहे अकरा तारखेलाही पावसाचं वातावरण कायम आहे महाराष्ट्रामध्ये आणि खूप मोठे पाऊस होणारे मेघगर्जेनेसह विधानच्या काकड्यासह जोरदार पावसाचं वातावरण तयार होतं आहे बारा तारखेला देखील पावसाचं वातावरण कायम आहे खास करून देशातून मान्सूनचा परतीचा प्रवास चौदा पंधरा तारखेला सुरू होईल मात्र महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण जवळपास पंधरा सोळा आणि सतरा तारखेलाही कायम राहणार आहे स्कायमेट वेदरच्या दूर पल्ल्याच्या अंदाजानुसार एकोणीस तारखेला महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती राहील पावसाचा जोर राहणार नाही असा आत्ताचा अंदाज आहे वीस एकवीस आणि बावीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसा जातो नाही केवळ ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास बावीस तारखेपर्यंतही महाराष्ट्रातून होत नाही आहे परंतु पावसाचा प्रभाव एकोणीस तारखेनंतर कमी होतोय आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा